Saurya! Hey, Saurya! काय रे रावल्या सौरभ कुठे हाय की आता अभ्यास करत बसलाय जर बोलवा की काम आहे सौर्या ए सौर्या रावल्या काय म्हणतोय बघ जितू काका कुठे गेले ठीक आहे कामावर कर अरे तुला तुझ्या बहिणीनं बोलवलंय बघ संध्याकाळी काहीतरी काम आहे मग तू कशाला सांगतोय तिला सांगता येत नाही का तुमच्या बनी भावांची बांधणं तेव्हा बाजूला तिचा फोन लागला नाही ना म्हणून मला निरोप द्यायला सांगितले बर ये ध्यानात ठेव संध्याकाळी तिकडं काय झाले ते नाही मला काय माहित नाही काय मला फक्त निरोप द्यायला सांगितलंय म्हणून मी आलो येऊ का बर सौरे तुला का म्हणून बोलवलं असेल भावाची आठवण वगैरे आली म्हणून तर नक्कीच नाही आणि तेवढं तिचं माझ्यावर प्रेम बी नाही काहीतरी कामच असेल बघ सौर्या उगाच नाटक करू नको जाऊ नये जा काय म्हणते बघ ती तिचं काहीतरी कॉलेजचं काम असेल रे जाऊ नये जा बर हे बघा भैया सगळी तयारी झाली आहे हा तुमचा लॅपटॉप हा चार्जर तिथं जायचं हा चार्जर लावायचा आणि लॅपटॉपला कनेक्ट करायचा की लॅपटॉप चालू म्हणजे एकदा लॅपटॉप तुम्ही चालू केला की काम कंटिन्यू सुरू राहणार तुमचा क्लास बंद पडणार नाही अहो भैया का फेरे मारताय आता सगळं नीट झालंय की टेन्शन नॉट टेन्शन आम्ही टेन्शन घेतोय अरे हो एम आय अहो सर चिटणीस हर्षवर्धन देशमुख देर यू आर आम्ही टेन्शन घेत नसतो टेन्शन देत असतो कळलं का आणि ती शितली ती काय करणार रे तिने आयुष्यात कधी कॉम्प्युटरला हात पण लावला नाही तिच्यापेक्षा आम्हाला जास्त कळतं त्याच्यातलं भैया असाच कॉन्फिडन्स कंटिन्यू ठेवा बेस्ट ऑफ लक हा देवा सांभाळून घे रे हा काय अध्यक्ष आज काय बड्डे बिड्डे काय कोणाचा नाही 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 ही सगळी जण तुमच्याकडे आलेत हाय का नाही क्लास साठी आलेत काय र कशासाठी आलाय तुम्ही ते म्हणले भैया साहेब देशमुख आज शिकवणार आहेत म्हणजे ते तर लईच भारी शिकवणार म्हणून सगळे स्वतःच्या इच्छेने येऊन बसलेत आता बघा तुम्ही मला एकटीला शिकवणार माझ्या एकटीचं भलं होणार पण अख्ख्या गावाला शिकवलं तर अख्ख्या गावाचं भलं होईल हाय का नाय मग भैया हाय तर सरचिटणीस आहेत भैया मामी तुम्हाला सांगतो लय भारी जावाय मिळालाय एकदम खतरनाक भैया करूया का चालू हा करूया की आपण काय करू सुरुवातीला हे चार्जर आधी लॅपटॉपला चार्जर लावूयात आणि मग त्याला लावायला हा एक्सटेन्शन बोर्ड त्याला घ्यावा लागेल एक इकडे ते इकडे असत
शिकवता ना कॉम्प्युटर? हा चार्जर करू गे सुरुवात. हे झालं. भैया आपण बेसिक पासून सुरुवात करूया का? सांगा पोरांना कम्प्युटर म्हणजे काय. कम्प्युटर रावल्या काय एवढं बेसिक आम्ही शिकवत नसतो. ते हे बारके पण सांगल कॉम्प्युटर म्हणजे काय. हो भरपूर गो सांगल. थांब ए बारक्या सांग र कम्प्युटर म्हणजे काय. मला काय माहित. आओ भैया मला काय माहित म्हणतय ती. वय की ऐकलं की आम्ही. अरे मग हे काय आहे. लॅपटॉप. हा म्हणजे हा पण एक कम्प्युटरच आहे ना. त्याचाच प्रकार एक आहे लॅपटॉप. हा बाई कॉम्प्युटरच आहे पण. बर 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 मी काय म्हणते हे तर सगळे बारकी पोरं आहेत ना. मग आपण कॉम्प्युटरच्या स्पेलिंगने सुरुवात करू. हे आपल्याला कॉम्प्युटरचं स्पेलिंग सांगतील. चला पेन आणि पुस्तक काढा. सांगा बघू. सांगा सांगा. कॉम्प्युटरचं स्पेलिंग सोपं असत. आपण त्या गोष्टी अवघड करतो तसं काय नसतं. कॉम्प्युटरचं स्पेलिंग ना हे काय आसुरजे पण सांगल. एस यू आर ए जे. हे कॉम्प्युटरचं स्पेलिंग आहे. नाही हे माझ्याच नावाचं स्पेलिंग आहे. मला एवढंच येत. कसं होणार रे भारताच्या भविष्याचं. मला तर टेन्शन झाले. एवढं काय त्यात भैया. मला स्पेलिंगचं स्टार्टर करून द्या. मी सांगतो स्टार्ट ना. कॉम्प्युटरच स्टार्ट म्हणजे बघ सुरुवातीला कम इनलटर गेस वॉट. थांबा मला जरा विचार करून दे. काय राहुले लय स्लो आहे तू. ए चौरा तू सांग. सी ओ एम पी यू टी ई आर कॉम्प्युटर. देअर यू आर. बघितलं का किती हुशार आहे माझं जावई. चला पुढचं शिकवा. म्हणजे अजून काय काय असत यात. थोड काय हे चार्जरची केबल ह्याला असते. हा याला लॅपटॉप असं म्हणतात. कॉम्प्युटर असं पण म्हणतात. याला संगणक असेही म्हणतात. हा काळ्या रंगाचा असतो पिवळ्या हिरव्या असं काय आपण घेईल त्याने भेटत ते. आणि याला असं उघडायचं हळूच मस्त पैकी. याला टी व्ही असतो. हे बघा हो भैया मॉनिटर. त्यास मॉनिटर असेही म्हणतात.
त्या मॉनिटरच्या समोर काही बटणे असतात. भैया कीबोर्ड बोर्ड असतो म्हणजे एक प्रकारचा तो फळाच असतो, त्याच्यावरती आपण लिहू शकतो. याच्यात हे काय बघ, हे असं बटन दाबायची म्हणजे टायपिंग होत, मग ते लिहिलं जात त्याच्यात. अहो भैया तुम्हाला गंडिवला लॅपटॉप वाल्यान. अहो चुकीचा लॅपटॉप आहे. ओ कर राहुल काय झालं. अहो असं कसं म्हणजे. अहो भैया EBCD ची सुरुवात ये पासून असती. अहो इथं क्यू पासून लिहिलंय. गंडवलंय राव तुम्हाला. काय अस्मिन वाय वाय इसमें तो सब उलटा पुलटा चल है. ओय ये जो उलटा पुलटा ये इसमें केलन गंडवलं आपले लोक. अहो भैया असं नसतंय ते, सगळ्या लॅपटॉप मध्ये सेमच असतंय, तुम्ही कुठला भी घ्या. नाही असंच असतं. आजच्या पुरता क्लास झाला, जाओ तुम्ही गो होम गो. अहो भैया त्याला क्वेरिटी कीपॅड म्हणतात. क्वेरिटी कीपॅड म्हणजे प्रत्येक कॉम्प्युटरचा कीबोर्ड तसाच असतोय. बघा भैया सौरभ म्हणतोय त्यात सत्य, म्हणजे आपल्या मोबाईलला पण असाच कीबोर्ड असतो. कॉम्प्युटर मध्ये चित्र काढता येत ना. चित्र म्हणजे पेंट. हे मला माहितीये. त्याला आपण त्याला एक बटन असते इथे. कुठे गेलं? हा हे बटन दाबले की कॉम्प्युटर ऑन होतो, पुन्हा हेच दाबले की शट डाऊन होतो म्हणजे बंद होतो. अहो भैया एवढा कशाला डोक्याला ताप करून घ्यायचा. वरन बटन दाबलं की लॅपटॉप बंद, कटक्यावर जाग्या पलटी. तसं नाही राहुल, ते हे आपण शिकतं बेसिक. ह्याला असं मग इथं जायचं स्टार्ट. हा स्टार्ट मध्ये गेला की इकडे पेंट असतो. आपण लॅपटॉप मध्ये माहिती पण साठवू शकतो, फोटो काढू शकतो, फोटो दाखवू शकतो, पिक्चर भी बघू शकतो, लोकांना आपली माहिती पण दाखवू शकतो. लय ऍडव्हान्स गोष्टी असतात होय की नाही भैया. करू शकतो हे सगळं भैया. आपण गेम पण खेळू शकतो, पिक्चर ही बघू शकतो, गाणी ऐकू शकतो. हे मग आता धम्माल रे भैया. कोणते कोणते गेम आहेत? ए पिक्चर गेम थांबा जरा, आपण शिकायला आलोय की नाही. सौर्या तुला लई माहित असल्यासारखं पुढे पुढे करू नकस. आपल्याला कोण शिकवतय? भैया साहेब देशमुख. मग ते जे शिकवणार ते आपण ऐकायचं. हा काय र सांगा सांगा तुम्ही सांगा. एलिया र भैया सांगा. बस आजच्या पुरते एवढंच, बस जाओ तुम्ही घरला. आता संपला क्लास. संपला वय बर. उद्या किती वाजता यायचं आम्ही सगळ्यांनी? उद्या पण येणार. उद्या मी बिझी आहे. उद्या
उद्या आमच्या पक्षाची अचानक मीटिंग लागलेली उद्या अचानक त्यांनी ठरवलं मीटिंग उद्या मी बिझी उद्या अवेलेबल नाही मी उद्या नाही क्लास नाही नाही नको कशाला भैया साहेबांच्या क्लास मध्ये एवढं शिकायला मिळत असते पोरांनो आपण एक काम करू उद्याचा क्लास आपल्याला सौरभ दादा शिकवेल हा चला चला मग आजचा क्लास झाला चला उठा भैया ही शितली तर लयच हुशार निघाली की आपली सगळी आयडिया फ्लॉप झाली मला जरा तुमच्याकडे काम होते एक बोल की नाही तुमच्यासाठी आमच्याकडे वेळच वेळ आहे बोला मला जरा तुमचा लॅपटॉप देता का लॅपटॉप टोन कशाला हाय का आता कशाला म्हणजे काल एवढं जीव तोडून यांनी आम्हाला शिकवलं त्याची प्रॅक्टिस नको आहे खरंय देत आहे ना द्या हो द्या थँक्यू बर समजा मला काय आडलं तर तुम्हाला विचारू शकते नाही म्हणजे तुम्हाला तर लई कामं असतात ना उगाच डिस्टर्ब नको म्हणून विचार की बिनधास विचार काय हो काय झालं तोंड पाडायला काय झालंय तवा मला न सांगता प्लॅन केलात ना म्हणून फसलात म्हणजे आधी सांगायचं तर होत मी लॅपटॉप आणणार होते त्यानं काय झालं असत शीतल जे सकाळ सकाळ तुमचं हास करून गेली ना ते झालं नसतं सगळं मुसळ केरात तुम्हाला जर या घरात टिकायचं असेल ना तर मला विश्वासात घेऊन मगच काय तो डाव खेळा